नमस्कार, राज्य उत्पादन शुल्क विभागाची श्रीसरवाडी साखळी रस्त्यावर अवैध दारू वाहतुकीवर कारवाई, वाहनासह 20 लाखाचा मुद्देमाल जप्त। दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग नंदुरबार या पथकाने विसरवाडी साखळी रस्त्यावर हॉटेल एपलच्या बाजूला तिलासर शिवार तालुका नवापूर येथे अवैधपणे परराज्यातील मद्याची वाहतूक करताना आयशर वाहनासह 20,10,000 किमतीच्या मुद्देमाल जप्त केला आहे। मिळालेल्या गुप्त माहितीनुसार विसरवाडी साखळी रस्त्यानजीक हॉटेल ॲपलच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत तालुका नवापूर नंदुरबार येथे टाटा कंपनीच्या 6-चाकी वाहन तिचा क्रमांक MH14CP4028 असे उभे असल्याबाबत माहिती मिळाली होती। सदर वाहनाची तपासणी केली असता सदर वाहनामध्ये रॉयल स्पेशल प्रीमियम विस्की 180 ml क्षमतेचा 27 बॉक्स, इम्पेरियल ब्ल्यू विस्की 180 31 बॉक्स, ऑल सीझन विस्की 750 ml व 180 ml, 41 बॉक्स ट्यूबर्क बियर 500 ml, 15 बॉक्स किंगफिशर बियर 500 ml, 7 बॉक्स रॉयल चॅलेंज विस्की 750 ml, 180 ml, 20 बॉक्स व 20 ब्रँडचे असे एकूण 150 बॉक्स मिळून आले आहेत। सदर वाहनातील चालक व साक्षीदार यांनी अंधाराचा फायदा घेत वाहन सोडून पळ काढला। सदर कारवाईत वाहनासह एकूण 20,10,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदर गुन्ह्यात दीपक कालिया, राणा सिल्वासा, तारकनाथ उर्फ सुरेश भवानी प्रसाद सिंग गाडी चालक व मालक फरार आहे। सदर कारवाई महाराष्ट्र दारू बंदी कायदा 1949 अंतर्गत कलम 65E 81 83 98 2 108 अन्वय करण्यात आले आहे। सदरची कारवाई प्रशांत पाटील, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग नंदुरबार, डीएम चकोर निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक नंदुरबार, बीएस महाडिक निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क नंदुरबार, पीजी मेहता दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक नंदुरबार, सहाय्यक दुय्यम निरीक्षक मोहन पवार, जवान सर्वश्री हंसराज चौधरी, भूषण चौधरी, अजय रायते, वाहन चालक मानसिंग पाडवी यांनी केली आहे। सदर कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री प्रकाश वानकडे, पोलीस कॉन्स्टेबल राजू कोकणे, पोलीस नाईक अनिल राठोड, पोलीस शिपाई लिनेश पाडवी विसरवाडी पोलीस स्टेशन यांनी सहकार्य केले। सदर गुन्ह्याचा पुढील तपास प्रशांत पाटील, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग नंदुरबार हे करीत आहे। सातपुडा न्यूज नेटवर्क विसरवाडी।